अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. या कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लाला अर्धा किलो वजनाची सोन्याची गदा ही बक्षीस दिली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहणार आहेत. ही जी गदा बनवली आहे याच्यामध्ये किमान 16 ते 17 कारागीर लागले गेलेले. 15 दिवस याचं काम सातत्याने चालू होतं. हे ह्याच्यावर सोन्याचं वर्क चढून ही गदा बनलेली आहे. 500 ग्रॅम सोनं ह्या गदा बनवायला लागलेलं आहे आणि 35,48,000 रुपये किमतीची ही गदा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.